जर तुम्ही आमचं यूट्यूब चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर कृपया सबस्क्राईब करा व ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी बेल आयकॉनला क्लिक करा. ऑनलाईन प्रॉडक्ट विक्री करणाऱ्या अमेझॉन कंपनीला तब्बल 13 लाखांना गंडा घालणाऱ्या चौघांना मुसके आवडण्यात स्थानिक गुन्हे शाखेला यश आले. याच महिन्यात घडलेल्या 5 ते 6 घरफड्यांमधील अट्टल चोरट्यालाही पकडण्यात आले आहे. या सर्व आरोपींकडून लाखोचा मुद्देमाल जप्त करण्यात आल्याची माहिती जिल्हा पोलीस अधीक्षक विश्वास पांढरे यांनी आज पत्रकार परिषदेत दिली. अमेझॉन कंपनीकडून महागडे मोबाईल बनावट ग्राहकांद्वारे ऑनलाईन मागून सदर कंपन्यांचे मोबाईल काढून त्या ठिकाणी बनावट किंवा चायना मेड मोबाईल ठेवून ते कंपनीला परत करण्याचा प्रकार उघडकीस आला होता. या प्रकरणी गेल्या 7 डिसेंबर रोजी कंपनीचे मॅनेजर हेमंत कानडे यांनी तक्रारही दिली होती. त्यानुसार कंपनीची सुमारे 13,18,690 रुपयाची फसवणूक झाली होती. शहर पोलिसांनी तपासाची चक्रे वेगाने फिरवून यातील आरोपी रामदयाल परमानंद मौर्य, रुपेश हरी सुपे, एजाज खलील खान व धुळ्यातील डिलिव्हरी बॉय राहुल आनंदा निकम अशा चौघांना अटक करण्यात आली असून त्यांच्याकडून गुन्ह्यात वापरलेल्या साहित्यासह एकूण 10,03,015 रुपयाचा मुद्देमाल जप्त करण्यात आल्याचे अधीक्षक पांढरे यांनी सांगितले. पोलिसांनी अमेझॉन कंपनीची फसवणूक करणाऱ्या एक मोठा गुन्हा उघडकीस आणला आहे. त्यामध्ये ठाणे, मुंबई, नाशिक आणि धुळे या 4 ठिकाणाहून 4 आरोपींना अटक केलेली आहे. त्यांच्याकडून 14 मोबाईल आणि 10 लाख रुपयाचं मुद्देमाल आपण जप्त केलेला आहे. एकूण फसवणूक 13 लाख रुपयांची आहे. यामध्ये कार्यपद्धती अशी होते की हे जे आरोपी आहेत ते आरोपी अमेझॉनवर मोबाईल आयफोनचे वगैरे महागडे मोबाईल ऑर्डर करायचे. ऑर्डर केल्यानंतर ते इथे डिलिव्हरी बॉयच्या मार्फत ते ताब्यात घ्यायचे आणि प्रत्यक्षात ते त्यातला ओरिजिनल मोबाईल काढून डुप्लिकेट मोबाईल आतमध्ये ठेवून परत पॅकिंग कंपनीला परत करायचे आणि डिलिव्हरी ऑफिसकडून कळवलं जायचं की तो जो ज्यांनी ऑर्डर केली होती त्यांना मुद्देमाल त्यांना जी वस्तू डिलिव्हर झाली नाही आणि त्यामुळं कंपनीला त्या ग्राहकाचे पैसेसुद्धा परत द्यावं लागायचे. ग्राहक म्हणजे हेच आरोपी असायचे, हेच ऑर्डर करायचे आणि ऑर्डर इथे रिसीव झाल्यानंतर मोबाईल काढून घ्यायचे ओरिजिनल डुप्लिकेट त्यामध्ये ठेवायचे आणि पॅकिंग करून परत पाठवायचे. हा प्रकार लक्षात आल्यानंतर आपल्याकडे तक्रार दाखल झाली होती आणि शहर पोलिसांनी तपास करून यामध्ये 4 आरोपींना अटक केली आहे. दुसरे एक चांगलं डिटेक्शन केलेलं आहे. मध्यंतरी शहरामध्ये ज्या घरफोड्या वाढलेल्या होत्या त्या अनुषंगाने आपण CCTV आधारे LCBच्या पथकाने एका संशयित आरोपीला ताब्यात घेतलेलं होतं आणि त्या आरोपीकडून 3 मोठ्या घरफोड्या आपण डिटेक्ट केलेल्या आहेत. त्या 3 घरफोड्यातील जवळ 1 लाख रुपयाचा मुद्देमाल आपण हस्तगत केलेला आहे.